हॅलो हॅलो फ्रेंड्स, मी दीप्सा अपडेट्स माझ्या या चॅनलमध्ये तुमचं मनापूर्वक स्वागत करते. आज आपण बघणार आहोत पालकाचे भजे. पालक हे सर्वप्रथम 3 ते 4 पाण्यामध्ये भिजून धुवून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर एका बाजूला एका छोट्याशा पॉट भांड्यामध्ये थोडेसे बेसन पीठ घ्यायचे आहे. पालकाची भजी हा बनवताना अगोदर जो बॅटर करायचा आहे तो बेसन पीठ एका भांड्यामध्ये घ्यायचे आहे. त्यानंतर चवीपुरते लाल तिखट, आणि थोडीशी ओवा घ्यायचा आहे. त्यानंतर घ्यायचं आहे थोडस सोडा. त्यानंतर चवीपुरते मीठ घालूया. सर्व साहित्य टाकल्यानंतर नॉर्मल अशा पाण्यामध्ये हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटर बनवत असताना पीठ हे घट्ट होईल अशा रीतीने पाणी तुम्हाला टाकायला हवे. तयार केलेला बॅटर 10 ते 15 मिनिट बाजूला ठेवायचा आहे. त्यामुळे ते एकरूप असे घट्टपणा त्याला तयार होईल. पालकाची भजी बनवत असताना आपण वेगवेगळ्या पद्धतीने काप करून घेऊया. अशा रीतीने मी पालकाची वेगवेगळ्या रीतीने काप केलेली आहे. आणि त्यानंतर ते डायरेक्ट गरम कढईमध्ये गरम केलेल्या तेलामध्ये तळायला घ्यायचे आहे. वेगळे असे काप केलेले तेही आपण तळून बघणार आहोत. तुम्हाला जर बारीक हवे असेल तर बारीक काप करून घ्यायला हवे, किंवा तुम्हाला जर मोठे थोडे हवे असेल तर मोठेही करू शकता तुम्ही. मीडियम अशा फ्लेममध्ये हे तळून घ्यायचे आहेत. अशा रीतीने पालकाची भजी तयार झालेली आहे. त्यानंतर तुम्ही शेजवान चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता. तुम्हाला जर माझी रेसिपी नक्कीच आवडलेली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. थँक्यू.